नानांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हवेमध्ये फटका आणि हा जेल सुटला. शैलेश याच्या हातून जेल सुटतोय. शैलेश याच्या पायाजवळ झेल होता. खरं म्हटलं तर एवढं शारीकचा हा फटका चुकला, परंतु हा कठीण जेल जर लागला असेल शैलेश तर लगेच सांगावं. ओके, सामना चालू होतोय. पहिल्या चेंडूवर जीवनदान गोलंदाज महेश. हा चांगला स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, हळूवार हाताने खेळता, शरीरापासून दूर ढकलता चेंडूला, स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव निश्चित मिळते. धावसंख्या आकार घेते, बिनबाद दोन धावा. शैलेश यांनी जीवनदान दिलं, परंतु जो जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा गोलंदाज जीव जातो. हा चेंडू, हा फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल चौकार. गोलंदाज महेश भिवंडीतील हा एक प्रतिष्ठित गोलंदाज. याची शरीरयष्टी बघितली तर आय पी एल ला साजेशी, टेस्ट क्रिकेटला साजेशी अशी क्रिकेटची शरीरयष्टी आहे त्यांची. गोलंदाज महेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या उदरच्या बराच बाहेर चेंडू, त्यामुळे अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासी कमी. एक लेग बाय स्वरूपात धाव आणि आपल्याला खुश खबर. अमर क्रीडा मंडळ बाळकुंभ यांच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2020 आयोजन 6 मार्च ते 8 मार्च. प्रथम पारितोषिक 77,777, द्वितीय 33,333, तृतीय 15,555. मान्यवर आपले नाना यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच मैदानात 6 ते 9 मार्च या दरम्यान. हा डावेटीच्या बाहेर, पंच वळणार निश्चित का नाही ते बघूया. येस, पंच वळाले, दोन्ही हात बाजूला. एका ठिकाणी प्रश्न विचारला गेला, तुम्ही दोन हात बाजूला का करता? या बाजूला वाईट आणि त्या बाजूला वाईट म्हणून दोन्ही हात बाजूला, असं खरं उत्तर आहे. धावसंख्या धावलकावर 8 धावा, मोठा सामना आहे. पंचांना थांबवण्यात आलंय, पंचांनी गोलंदाजी थांबवली आहे. वाऱ्याचा वेग वाढतोय त्यामुळे धावा निघणार नक्कीच. बघा वारा कुठल्या दिशेने वाहतोय, लेग साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेला, तिकडे चेंडू टाकणं म्हणजे वाऱ्याच्या बरोबर चेंडू जाणं. आणि फलंदाज आहे तो बंटी. हा चेंडू अप्पर कट शॉट, बंटी स्पेशल शॉट, 4 धावा, मिड ऑफ चलिश. A beautiful shot for big six. धावसंख्या धावपळक्यावर, स्कोर है स्कोरबोर्ड पर 18 रन 18. पहले ओवर में काफी तेज शुरुआत महेश के ऊपर, जो सबसे टॉप बॉलर माने जाते हैं भिवंडी क्षेत्र के, उनके ऊपर अटैक होता हुआ. यस बंटी, मैच थोड़ी देर के रुका है, एक खिलाड़ी थोड़ी
महेश जो बाहर निकल आए हैं। आपल्याकडे वेळ आहे तर आपण बोलूया स्वागत सत्कारांकडे। इथे भूषण बोळी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते योगेश मुलुंडकर यांचा आपण आदरपूर्वक सत्कार करावा, आपली मानाची शाल आणि या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन योगेश मुलुंडकर यांना सन्मानित केलं होतं। वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात, आमचे परम मित्र आहेत कर्णकेजर भूषण भुईर यांच्या शुभ असते। आमच्या माझ्यावरचे ग्रामस्थ आहेत आणि नानांचे सच्चे आणि पक्के कट्टर समर्थक, नानांचे भाचे आहेत ते। नाही नाही, बॅनरवर समर्थकच असतात, मनाने आणि प्रेमाने वेगळं नातं आहे, परंतु योगेशचं नाव घेतलं का आम्हाला एकच बॅनर आठवतो नानांचा, म्हणजे तो म्हणजे आमच्या खास माजोड्यात। खरंच बघूया मॅचकडे वळूया। आज खुश खबर दिली नानांनी, आपल्या इथे सुरू होत आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज। आता दहावीच्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज नाही, ठाणे स्टेशनला जायची गरज नाही, आता आपणच इथे देवराज लक्ष्मण भोईर कॉलेजमध्ये नक्कीच संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकता। त्याबद्दल नानांचं भरपूर मनपूर्वक अभिनंदन आणि खास अभिनंदन आपले नगरसेवक संजय भोईर साहेब यांचं, ज्यांनी ठाणे महानगरपालिकेत स्वकीय विरुद्ध लढा दिलाय आणि मैदान वाचवण्यासाठी मोठी संघर्ष केलाय। त्या संघर्षाला ठाणेकरांचा आणि बाळकुंभवासीय आणि विभागीय वासियांचा मनपूर्वक पाठिंबा। आता पाच षटकांचा सामना आहे, दर्शकांना विनंती आहे तुम्ही जागा सोडू नका। एक षटक आणि धावा बघा काय आले आहेत, 18 धावा आणि कैलास भोईर मॅच इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला खुश खबर, कालचीच कॅमेरा ओ ओ पहिला चेंडूवर यश आणि मोठा धक्का, फलंदाज माघारी शारिक बॅक टू द पॅव्हिलियन। अब मैदान में उतरे हैं मुदस्सिर और बंटी की जोड़ी, अगर मैदान में चली तो ये बहुत ही लंबे लंबे शॉट खेल सकते हैं। यह है मुमरा की ताकत, मुमरा की अभिमान की जोड़ी बंटी और मुदस्सिर, दोनों को स्टार ऑफ मुमरा से नवाजा गया है। एक जो राया थे जो इसके पहले खेले थे हार चुके हैं, लेकिन ये दो खिलाड़ियों का गेम देखिए, मुमरा की सरजमी से निकले हुए दो खिलाड़ी जिन्होंने महाराष्ट्र में कम समय में अपने एरिया का नहीं अपना नाम बहुत ही बड़े पैमाने पर रोशन किया है। नक्कीच बंटी सर, मात्र बाकुम नगरी मध्ये प्रथमच खेळत असणारा हा भिवंडी नगरीतील एक संघ ठाकूरपाडा संघ खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय। कमी वयाचा गोलंदाज आहे, या वयाचा गोलंदाज मार्क वरती चलते मॅच की ओर। मुदस्सिर ये ऑफ साइड लेग साइड में इक्वली बड़ा खेलते हैं, 360 डिग्री का ये खिलाड़ी है और ये खिलाड़ी गेम चेंजर है। देखते हैं अब क्या होता है। गेंदबाज कल्पेश, ये पहली गेंद पर कल्पेश ने बता दिया कि भिवंडी भिवंडी है और मुमरा मुमरा है। क्या गेंदबाजी कर रहे हैं,
पहली गेंद पर क्लीन बोल्ड किया था बल्लेबाज को, इसके बाद आत्मविश्वास से उभरे हैं। नए आत्मविश्वास से जीवन में कभी भी आगे बढ़ो तो पहला कदम सक्सेस की ओर ही बढ़ता है। फिर एक बार ये गेंद, और ये क्या शॉट है, इन एंड आउट शॉट, जाकर गेंद लेकर आइए चार रनों के लिए। आज नहीं, चलते हैं मैच की ओर। सभी के चेहरे में हंसी आती है तो अच्छा लगता है। ये गेंद कल्पेश की, ये फुल टॉस, और इसको क्या गाइड किया गेंद को, गैप में चार रनों के लिए बैक टू बैक बाउंड्री। लगातार दो बैक टू बैक बाउंड्री, लगातार चौके, जो गेंदबाज पहली गेंद पर विकेट निकलता है उस गेंदबाज के ऊपर होने वाला है हल्ला बोल, इसे हल्ला बोल ही कहेंगे। और स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। ये गेंद सफल होकर खेलने की कोशिश, ऑफ साइड से गेंद को उन्होंने खेला ऑन साइड में, मिड विकेट के क्षेत्र में वापर खिलाड़ी चुस्त दुरुस्त मौजूद, लेकिन एक रन ही रोक पाएंगे। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। अब इस ओवर की आखिरी गेंद, अभी भी ये ओवर अच्छा गुजरता हुआ, सीमित ओवर के टेनिस क्रिकेट में 10-12 रन बड़े नहीं होते, काफी कम ही माने जाते हैं। इस दौरान आखिरी गेंद कल्पेश की, इस बार हेलीकॉप्टर शॉट ट्राई किया बंटी ने, एक रन के साथ ओवर की समाप्ति। और दो ओवर के समाप्ति के बाद इस महत्वपूर्ण मुकाबले में पहले बल्लेबाजी करती हुई जॉली बॉयज मुमरा के टीम का स्कोर है एक विकेट के नुकसान पर 28 रन, 28 लॉस ऑफ वन विकेट आफ्टर टू ओवर, दोन षटकानंतर 28 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात। इन नार इंडिया 28 पर वन इन टू ओवर, काय माहित काय बोललो, लेकिन बहुत बढ़िया मैच। बहुत बढ़िया मैच। जो दर्शक इस मैच को YouTube के माध्यम से देख रहे हैं, ग्लोबल ट्रस्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से 180 देशों में इसका सीधा प्रसारण हो रहा है। सिर्फ 10 देश ऐसे हैं जहां पर इसका प्रसारण नहीं होता। 180 कंट्रीज यहां पर लाइव टेलीकास्ट देखा जा सकता है। अपने परिजन जो होते हैं इनको जरूर बताएं। लेकिन लाइव टेलीकास्ट से आजकल बहुत टेंशन भी आता है, जो दर्शक यहां वहां बैठते हैं कुछ करते रहते वो भी टीवी पर आते हैं। 28 रन, बहुत बड़ी शुरुआत बंटी और मुदस्सर की जोड़ी मैदान पर। सुभाष की ये पहली गेंद, बड़ा शॉट खेलने की कोशिश, टाइम नहीं कर पाए, गेंद हवा में, और ये पहला दूसरा विकेट इसी के साथ जॉली बॉयज मुमरा का। सुभाष को हमारे कॉमेडियर ज्यादा करके बूम बूम सुभाष बोलते थे, हमारे भरत पाटिल सर, जो अच्छा लगाव इनको भिवंडी के क्षेत्र से, पनवेल के क्षेत्र से ज्यादा कमेंट्री करनी वहां भी हो जाते हैं। लेकिन बूम बूम कौन था, बूम बूम पाकिस्तान के खिलाड़ी थे, शहीद अफरीदी को कहा जाता था बूम बूम, आपले इथे ठोक ठोक म्हणतात मराठीत। चलिए गेंदबाज हनीफ सामना करेंगे नए बल्लेबाज, इस बार अक्रॉस खेलने की कोशिश मुदस्सी, हो अभी नाना ने हमें सूचना दी है, नाना ने सांगितलं आपल्याकडे धूम धूम आहेत, एक कैलास भोईर आणि दुसरी धूम तुळशीदास भोईर।
चलते हैं मैच की ओर। बहुत हंसी मजाक हो चुका है, लेकिन मैच काफी रंगतदार मोड में। ये गेंद रिवर्स खेलने की नाकामयाब कोशिश। ये खिलाड़ी रिवर्स बहुत बखूबी खेलते हैं मुदस्सिर, थाना क्षेत्र में सबसे बढ़िया रिवर्स खेलने वाला खिलाड़ी है, लेकिन इस बार कनेक्ट नहीं कर पाए डॉट के रूप में। और क्यों सुभाष को बुम बुम बोलते हैं ये बताते हुए कि इनकी गेंद को परखना अलग बात है और उसके ऊपर खेलना अलग बात है। शॉर्ट रनअप है, क्या यॉर्कर है, वाइड यॉर्कर है, बराबर हमारे स्कोरर भी बताते हुए वाइड यॉर्कर था। बल्लेबाज का बल्ला खामोश रखने के लिए आपको गति से गेंद नहीं करनी पड़ती, यानी दौड़ दौड़ कर आइए और जोर जोर से डालिए, उससे अच्छा टप्पा पकड़कर गेंदबाजी कीजिए। लाइन और लेंथ पकड़कर गेंदबाजी करना यही उचित निशानी है अच्छे गेंदबाजों की। इस बीच सुभाष सामना करेंगे नए बल्लेबाज हनीफ, ये भी एक बढ़िया खिलाड़ी है मुमरा के सरजमी के। अक्रॉस खड़े होते हैं, देखिए टांस वाइड है सुभाष के सामने। इस बार भी क्या लाइन और लेंथ है सुभाष की, ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के बाहर टप्पा, बिल्कुल मौका नहीं देते। पांच गेंद में सिर्फ एक रन खर्च किया है, इसे कहते हैं गेंदबाजी इकोनॉमिकल। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, उच्चतम कोटि का प्रदर्शन। ये गेंद और इस बार क्रॉस बैटेड शॉट, एक ही रन मिलेगा। और ये क्या ओवर डाली है, दो ओवर, दो रन की ओवर और एक विकेट लेने में कामयाब। क्या ओवर है, मैच टर्निंग ओवर कहते हैं बरसरी से, यहां से मैच टर्न होगी। एंड थैंक यू होटल तश्विनी, बहुत ही बढ़िया अन्ना आपने जो सेवा दी है इसके लिए हम आपके बहुत आभारी हैं। यूं ही प्यार करते रहो और यूं ही हमें खिलाते रहो। प्लीज जरा फास्ट करा, सावल्या घेरायला लागल्यात मैदानाला, 15 मिनिटात पूर्ण मैदान सावलीने घेरणार आहे। आज सूर्यास्त बरोबर 5:48 है, 5:48 सनसेट टाइम याची नोंद घ्या। चौथा और महत्वपूर्ण ओवर इस बार लेकर आ रहे गेंदबाज कल्पेश, जो वैयक्तिक दूसरा ओवर टीम का चौथा ओवर लेकर आ रहे हैं। कल्पेश फील्डिंग में तब्दीली, इस ओवर में दो रन आए, दो ओवर के बाद स्कोर था 28 और तीन ओवर के बाद स्कोर है 30। जरूर सुभाष ने ना अंकुश लगाया रनों के ऊपर, विकेट भी छटकाई, लेकिन आने वाले बल्लेबाज को दबाव में रखा है, क्योंकि 12 गेंदों में 20 रन बनेंगे तो स्कोर जाएगा 50 और वो बनने भी चाहिए, लेकिन देखते क्या होता है। ये गेंद इस बार बहुत सटीक लाइन और लेन, बहुत अच्छा मिश्रण, एक ही रन मिलेगा। गेंद आती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता है 31 रन। तारीफ करनी पड़ेगी, दो ओवर पर 28 रन आने के बाद भी क्या कमबैक किया है भिवंडी के गेंदबाजों ने। अष्टविनायक ठाकुरपाड़ा, ये गेंद, ये बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन टाइम नहीं कर पाए, कारपेट के सारे गेंद को भेज दिया मिड विकेट की तरफ। मुदस्सिर को खुलने का एलिवेशन नहीं मिल रहा है, हाथ खोलने का मौका नहीं मिल रहा है, इसके लिए एक एक रन के साथ स्कोर की मुहिम को आगे बढ़ाते नजर आ रहे हैं मुदस्सिर। और उनका साथ देते हुए हनीफ, अच्छी लाइन और लेंथ पर अब तक कल्पेश नजर आते हुए, ऑफ स्टंप पकड़कर गेंदबाजी करते हुए। ये गेंद इस बार लॉफ्ट करना चाहते थे, लेकिन नो मैन्स लैंड में गेंद गिरती हुई, एक ही रन मिलेगा। और गेंदबाजी करने वाली जो टीम है, अष्टविनायक की जो टीम है ठाकुरपाड़ा की, ये भी एक रन देने में उनको कुछ कंजूसी नहीं है, जानते हैं चौका रोका जाए। स्कोर है 33 जबकि दो ओवर के बाद 28 स्कोर था। इस ओवर की चौथी गेंद लेकर कल्पेश सामने है मुदस्सिर, कहां खड़े हुए ये, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर सफल होकर खेलने की कोशिश, गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखा और ये मिसफील्डिंग थोड़ी सी, और उसका फायदा उठाते हुए एक रन को दो रन में तब्दील करते हुए दोनों बल्लेबाज, और स्कोर को आगे बढ़ाते हुए
35 रन दो विकेट के नुकसान पर। अब तक ये अच्छा ओवर गुजरता हुआ अष्टविनायक के लिए। ठाकुर बाड़ा की टीम है, ये गेंद यह लॉब किया और बेहतरीन शॉट, क्या शॉट है, इन आउट सिक्स, ब्रिलियंट हिट। थैंक यू। ये शॉट देखने के बाद हमें भूषण भोईर की याद आती है, जिन्होंने नगर से चक्ष में इसी एरिया में 3 सिक्सर लगाए थे। शायद मेरे साथ उनके टीम के खिलाड़ी संतोष भोईर भी है, इनको भी याद होगा वो शॉट्स। और अब ये शॉट तो कितना बेहतरीन था, शॉट ऑफ द टूर्नामेंट। प्लीज जरा लवकर करा, गेंद आपको चेक करके ही दी जाएगी, आप चेक नहीं कर सकते गेंद को। जो चेंडू दिल था चेंडू नहीं तुम्हारा सामना खेलायचा है। नो बॉल चॉइस, आखिरी गेंद इस ओवर की। स्कोर है स्कोरबोर्ड पर 41 रन, अब स्कोर आकार लेता हुआ इस सिक्सर के बाद। इस दौरान आखिरी गेंद कल्पेश की, इस बार स्ट्रेट हिट, खिलाड़ी गेंद के आगे और अपने शरीर को बीच में लाया। ओ, ये शरीर को कौन चुकाएगा, ये तो चाइना की दीवार जैसी ही है। और इसके साथ रन भी रुका और स्कोर है स्कोरबोर्ड पर 42 रन, 42 रन। हमने जिस खिलाड़ी का नाम लिया ना चाइना की दीवार, ये जब बल्लेबाजी करते तो बल्ले बल्ले होते हैं गेंदबाजों के। इन्होंने 10 गेंदों में जो 40 रन की इनिंग खेली है 72 रनों का पीछा करते वक्त, ये इनिंग कोई भी दर्शक भूलेंगे नहीं। ऐसे खतरनाक हाल हिटर है ये बल्लेबाज शैलेश, अ मैन फ्रॉम ठाकुरपाड़ा भिवंडी। क्या बात है इस टीम की, जैसे खतरनाक टीम को उन्होंने 72 रन चेस किया। कामोटी की टीम थी, हमारे कमेंटेटर भरत पाटिल हमें बताते हुए कि वो टीम चैंपियन के रूप में यहां पर आई थी। ये दोनों पहली बार खेल रहे थे इस मैदान पे, दोनों का अनुभव नया है, लेकिन क्या टीम उभरी है। ये मैच जो आप देख रहे हैं, सबसे बड़ा उदाहरण है जॉली बॉयज टीम के पास जावेद, एजाज, बंटी, समीर, ऐसे खतरनाक गेंदबाज हैं। 50 का आंकड़ा यूं ही नहीं पार कर पाएंगे, उनके पास भी काबिलियत है और मैच बनेगा जरूर। 50 का स्कोर अगर लग गया स्कोरबोर्ड पर तो सोचो आज की शाम सुहानी जरूर बनेगी क्रिकेट देखने वालों के लिए। आखिरी ओवर, ये गेंद पूरी अच्छी लाइन और लेन, क्या गेंदबाजी कर रहे हैं, फुल लाइन डिलीवरी। बल्लेबाज की मनीषा को देखा, बल्लेबाज सफल हो रहे हैं मुदस्सिर, जान बूझ के ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डाला, जो कि बल्लेबाज कुछ कर नहीं पाएंगे। इसे कहते हैं बल्लेबाज को स्टैच्यू करना, खड़े रखना। ये गेंद फिर एक बार उसी लाइन और लेन पर, इसे कहते हैं बार बार तू गलती कर, बार बार मैं वही गेंद डालूंगा। इसे कहते हैं सटीक, सटीक लाइन और लेन। आसान नहीं है फाइनल ओवर में दो गेंद डॉट निकालना, क्योंकि बल्लेबाज आओ देखो ना ताओ, जो मिलो सो खाओ, इस भूमिका में ही बल्लेबाजी करते हैं, क्योंकि विकेट हाथों में है, उनके पास लाइसेंस है बड़े शॉट खेलने का। ये गेंद पटकी हुई गेंद और क्या शॉट है, क्या शॉट है, ब्यूटीफुल इट, परफेक्ट शॉट, लेकिन विकेट का पतन। भरत सर देखा आपने, आप अगर दो डॉट खेलने के बाद तीसरी गेंद पर विकेट डालेंगे तो आने वाले बल्लेबाज पे बड़ा प्रेशर आएगा, क्योंकि 3 गेंद तो आप डॉट खेल गए। स्कोर है स्कोरबोर्ड पर सिर्फ 42 रन। लेकिन प्रशंसा करायला हवी गोलंदाज अजित याची, जेव्हा सफल होत होता मुदस्सिर तरी सुद्धा सफल झाल्यानंतर त्याच्या पायामध्ये चेंडू टाकण्याची डेअरिंग करत होता गोलंदाज अजित। बरोबर आहे, फलंदाजी मनोकामना बघून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला खरं कसब म्हणतात, आणि ते कसब याच्याकडे आहे, नो डाऊट, ही हॅव अ टॅलेंट, द बॉलर हॅव अ गुड टॅलेंट। 3 गेंदे जब डॉट डाल सकते हैं तो ये गेंदबाज। ये स्लोर वन, और क्या खेला है स्लोर वन को,
गेली गे। दो गेंद बाकी, आते ही बड़ा शॉट खेला बल्लेबाज हनीफ। ये कौन सा शॉट था, मानो तलवार चलाई शिवाजी महाराज की, ऐसी आरी तलवार चली, बहुत बढ़िया स्ट्रोक, दैट्स द ग्रेटेस्ट शॉट, नॉट इजी टू हिट। पहली गेंद पर आके आप सिक्सर जड़ाने का मतलब है आप पैवेलियन से सेट होकर आए हैं। दो गेंद का खेल बाकी, ये गेंद, ये कहां की गेंद थी, लंबी वाइड, और इसके साथ ही स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन। अगर 50 का जादू आंकड़ा स्कोरबोर्ड पर लग गया तो सोचो मैच आखिरी गेंद तक जाएगी जरूर। ये हमारा अनुभव कैसा हम कहते हैं दोनों टीम को देखने के बाद। अब आखिरी दो गेंद का खेल शेष, स्कोर है 49 रन। गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, इस बार क्या शॉट है, जाइए बाहर से गेंद लेकर आइए 6 रनों के लिए। थैंक यू डीजे भी क्या म्यूजिक बजाते हैं, जो गेंदबाज को सिक्सर लगा ये क्या कहेगा, इस गाने पे क्या नाचेगा, नाचेगा तो बल्लेबाज। क्या शॉट था ये, स्टैंड एंड डिलीवर्ड फॉर सिक्स, 55 रन अब स्कोर है स्कोरबोर्ड पर 55। अब मैच बनेगा, जरूर बड़ा मैच होगा ये, क्योंकि आखिरी गेंद बाकी और तारीफ करनी पड़ेगी बल्लेबाज हनीफ की, आते ही तीन गेंदों का सामना किया और रन बनाया 12। स्ट्राइकिंग रेट 400 का है, स्ट्राइकिंग रेट 400, 400 का स्ट्राइकिंग रेट। स्ट्राइकिंग रेट का मतलब है कितने कम गेंदों में आप कितने रन बनाते हैं, क्या स्ट्राइकिंग रेट है, हाईएस्ट स्ट्राइकिंग रेट ऑफ द टूर्नामेंट बाय हनीफ। सामने जावेद जैसा खतरनाक पहलवान खड़ा है, लेकिन वो सिर्फ अब एक रन के लिए दौड़ने वाला है, देखते हैं। लास्ट गेंद है, आखिरी गेंद, इस बार भी कारपेट के साथ तेज तर्रार शॉट, खिलाड़ी गेंद के नीचे और बहुत बढ़िया पिकअप एंड थ्रो, और ये लेट दौड़े लेकिन अपना रन पूरा किया जावेद ने, और स्कोर आ चुका है स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ 57। टारगेट है 58 रनों का, 30 गेंदों में 58 रनों का लक्ष्य, बहुत बड़ा मैच। दर्शकों का स्वागत है, जगह छोड़िए नहीं, अब आप देख रहे हैं सबसे बड़ा मुकाबला, टेबल के नीचे से टेबल के ऊपर से कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, ये डायरेक्ट बॉक्सिंग मैच है। सो प्लीज प्रैक्टिस ला चलू देऊ नका, चलते मैच की ओर, तब तक सुनते हैं डीजे रुद्रा की संगीत धुन। त्यांच्या नावाचा शोर सारा जनतेने केला, त्यांच्या नावाचा जय घोष, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार। शहराचे त्यांनी भूषविले पद, कधी विरोधी पक्षाचा कधी सभापती पद, अहो किती आनंदाने नाना हसले गदगद, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा उद्या सर्व दर्शकांना प्रेमाचं आमंत्रण महांतिम सोहळ्याचं, उद्या महांतिम सोहळा आहे, सर्व दर्शकांना क्रीडा रसिकांना खास गावदेवी स्पोर्ट्स बालकुम यांच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण, आणि खास निमंत्रण 40+ कॅप्टनना, 40+ सामना आहे बालकुम विरुद्ध कोलशेत या दोन संघांमध्ये, आणि 40+ मास्टर कपचे कॅप्टन कैलास भोईर आणि नवनिर्वाचित कर्णधार जे बनतील तुळशीदास भोईर यांना विनंती, त्यांनी चर्चा करण्यासाठी उद्याच्या मॅचची इकडे यावं, प्लॅनिंग करावं, नाना आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत,
या स्पेशल कॅबिनेट मीटिंग मध्ये तरी आपण इकडे यावं आणि उद्या त्यांचा सामना 9 वाजता चालू झाला नाही तर 3 षटकांचा सामना होईल आणि यानंतर मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतो मराठीचा बुलंदाबाद भरत पाटील जी यांना. धन्यवाद म्हणते सर. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील पहिली लढत, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला आपण बघतोय मुंब्रा विभागातील एक नामांकित संघ जॉली बॉईज मुंब्रा, तर दुसऱ्या बाजूला त्यांना लढत देत असताना भिवंडी नगरातील एक नामवंत असा संघ अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. तर 5 षटकांच्या वेळी धावा लागतात धाव फलकातील मुंब्रा संघाच्या, ते म्हणजे 57 धावा आणि 58 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय जावेद कृषी. तर यावेळेस पुन्हा एकदा सलामीची जोडी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाकडून सागर आणि हरेश, ज्याने 2 सामन्यांमध्ये चांगली भागीदारी दिली, चांगली पायाभरणी केली आणि चांगलं धाव फलक उभारलं, तोच तीच जोडी यावेळेस पुन्हा एकदा खेळपट्टीवरती पाहायला मिळते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. 30 चेंडू आणि 58 धावा, जवळजवळ 9.50 सरासरीने धावा जमा करायच्या आहेत ठाकूरपाडा संघाला. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. यावेळेस पहिलाच चेंडूला शफल होऊन लाभ करण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच भरत मेयर सर आमच्या बाजूला बोलतायत, दोन्ही हात समांतर दिशेला नेतात. तर अवांतर धावसंख्येने अतिरिक्त धावसंख्येने धाव फलकाला सुरुवात होते अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. गणरायाच्या नावाने या संघाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री गणेशायाला नमन या संघाचं नामकरण केलेलं आहे श्री अष्टविनायक संघ ठाकूरपाडा. दरम्यान पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज जावेद कुरेशी, सामना करतोय सागर. यावेळेस शटन पुल बघायचं आहे, मात्र व्यवस्थित बॅटच्या पल्ल्यामध्ये चेंडू येत नाही. डीप मधून खूप वेगाने क्षेत्ररक्षक धावत होते, मात्र फक्त एकच धाव अर्जित करतायत. तर एका धावेची धावसंख्या होते म्हणजे 2 धावा. रामचंद्र मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर निशांत भोईर यांचं इथं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत निशांत भोईर, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. दरम्यान यावेळेस जावेद टू हरेश. हरेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तोच हरेश पुन्हा एकदा. यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस कुठेतरी चूक करताना दिसतोय. शॉर्ट थर्मॅटिझम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिला गडी पहिला मोहरा इथे बाद होतोय हरीश रूपाने. यावेळेस 2 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र एक रंगत निर्माण करतोय पहिल्याच दुसऱ्याच चेंडूवरती जावेद कुरेशी, एक गडी बाद करतोय. सलामी चाललेला फलंदाज हरेश या फलंदाजाला डगाट मध्ये धाडण्याचं काम करतोय. 2 या धावसंख्येवरती एक पहिला मोहरा बाद होतोय. दरम्यान यावेळेस मात्र येतोय एक हार्ड हिटर, भिवंडी नगरीतील एक हार्ड हिटर म्हणून ज्याला संबोधलं जातं शैलेश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये तुफानी खेळी केली होती कामोड संघाविरोधात आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता, तोच यावेळेस शैलेश फलंदाजीसाठी. दरम्यान पुन्हा एकदा जावेद एक सफलता प्राप्त केलेला गोलंदाज, तसं जेवण टाकण्यास सज्ज, सामना करतोय शैलेश.
या वेळेस मोठी अपील आहे, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, नक्कीच थोडस विचार विनिमय होणारच दोन्ही पंचांमध्ये। चल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, आपण टीम मीटिंग करू नका प्लीज, माझी विनंती असणार आहे जलीबाई बुमरा या संघाला। यावेळेस जामवेद पापडपुरचा पहिल्या षटकात हातळत असताना खूप चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते, तीन चेंडू हातळतोय, फक्त दोन धावा खर्च करतोय आणि एक गडीपात करतोय हरीश शरपणे, दरम्यान चौथा चेंडू टाकण्यास सज्ज, सामना करतोय नव्याने फलंदाज शैलेश। यावेळेस सफलन करण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे स्वतः कर्णधार मुदस्सीर, दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळतोय, सलग दोन चेंडू निर्धाव हाताळतोय यावेळेस जावेद कुरेशी, चार चेंडू झालेले फक्त दोन धावा खर्च करतोय, एक रंगतदार सामना होणार यात काही शंका नाही, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार। पहिला सामना बघितला असाल आपण तर 72 धावांचा पाठलाग करत असताना चार चेंडू राखून सामना विजय केला होता ठाकूरपाडा संघाने, तदनंतर मात्र मुंब्रा संघाविरुद्ध खेळत असताना 40 धावांचा पाठला करत असताना चार चेंडू राखून पुन्हा एकदा सामना विजय केला होता। यावेळेस कुटुंबाचा चेंडू व्यवस्थित यावेळेस सफल होऊन खेळतोय फलंदाज शैलेश आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार येतोय चौकार। दरम्यान यावेळेस चार धावने धाव फरकाला आकार देण्याचं काम करतोय शैलेश, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 6 या धाव संख्येवरती, सरेका फलंदाजी करत असताना यावेळेस शैलेश, दरम्यान यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईटचा शरीर पंचांचा अवंत धाव संख्येमध्ये भरते, धाव संख्या पोहोचते धाव संख्येवरती थोडस दबावामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस जावेद, कारण की शैलेश एक आक्रमक फलंदाज आहे, चार धावांनी स्वतःच खातं खोलतोय, उंच भरा शरीर असलेला हा फलंदाज। यावेळेस खोलवर टाकला चेंडू, मात्र अप्रतिम फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 6 धावांसाठी येतोय षटकार। सुरेख फलंदाजी करत असताना यावेळेस शैलेश आले आल्या, लगेच चार धावने आपलं खातं खोललं तर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावून धाव संख्या वाढवण्याचं काम करतोय। चला पंचांचा इशारा येतोय बुमरा संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, आपल्याकडे 25 मिनिटाचा फक्त अवधी असणार आहे 5 षटक पूर्ण करण्यासाठी, याच भान ठेवून आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित। दरम्यान या 6 धावांनी धाव फलक पोहोचतोय 13 या धाव संख्येवरती, 58 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अभावी 13 धावा धाव फलकावरती लावतात, आता उर्वरित 4 षटकांमध्ये 45 धावा हव्या असणार आहेत, त्या म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला, चार चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या जावेद कुरेशी या गोलंदाजाने, मात्र उर्वरित 2 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च करतोय, याच कारण की फलंदाजी टिकून आलाय शैलेश, एक उंच भुरा शरीरयष्टीचा मजबूत बांध्याचा हा फलंदाज। दरम्यान यावेळेस समीर गोलंदाजी मार्क वरती सज्ज, सामना करतोय सागर, यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू डोळ्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस बाद होतोय, यावेळेस सागर याची खेळी संपुष्टात, दुसरा गडी पत होते 13 या धाव संख्येवर।
खराब चेंडू होता, फुलटोस चेंडू होता, मात्र सागर तसा व्यवस्थित समाचार घेऊ शकला नाहीये। सफल होण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, फुलटोस पद्धतीने चेंडू होता, ऑन साइडला टोळण्याचा प्रयत्न होता, मात्र उंची जास्त, लांबी कमी, मुदतसीर चेंडूच्या खाली येतोय आणि झेल बाद करतोय, दुसरा मोहरा बाद करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा सागर यांच्या रूपाने। दरम्यान यावेळेस पुन्हा समीर गोलंदाजी मार्गावरती सामना करतोय एक चौकडी षटकांची शैलेश, यावेळेस जागा बनवून गेल्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका, डोळ्याचा पांढर फेडणारा फटका, दोन्ही क्षेत्रक्षकांच्या मधून गॅप मधून चेंडू टाकला होता डीप कव्हर रिझम मध्ये सी मारेशा पार चौकार। अरे डोंगराने को अरबला मारू खोबरा दिलाईला, अरे डोंगराने को अरबला मारू खोबरा दिलाईला। सुरेख सुरेख फलंदाजी, मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची कुवत असणारा हा फलंदाज शैलेश, अप्रतिम फलंदाजी, पहिला चौकार आपण बघितला डीप फाईन लेगला। दरम्यान यावेळेस मात्र सफळ खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, पायावरती चेंडू आदळतोय आणि लेग बाय शर्पाने एक धाव मिळतोय। तर मी धावसंख्या बसते 18 या धावसंख्येवरती, तर मी सांगत होतो शैलेश यांची खेळी, पहिला चेंडू टोळला डीप फाईन लेगला, दुसरा डीप। दरम्यान यावेळेस अकोटे चेंडू शॉट करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टेपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस अजित या फलंदाजाचा। दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव अर्जित करते अजित, दरम्यान धावसंख्या पोहोचते 19 या धावसंख्येवरती, चांगली धावगती अजूनपर्यंत राखलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने। चार चेंडू झालेले आहेत, अजूनही दोन चेंडूंचा सामना होणं बाकी आहे, दुसरं षटक मार्गस्थ, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज समीर सामना करतोय शैलेश। यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव, मला वाटतं अंपायर तटस्थ असं वाटत होत की शैलेश याला असं वाटत होतं की हा चेंडू वाईट जाईल की काय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे मात्र वाईट जाईल की काय, मात्र पंचांचा लक्ष एकदम व्यवस्थित ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकला चेंडू। दरम्यान समीर शेवटचा चेंडू हाताळत असताना, दरम्यान धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवरती, सामना करतोय अजित। यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही, निर्धाव चेंडू जे सांगत होते सुरेख गोलंदाजी। यावेळेस समीर यांच्या मार्फत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय आपल्या या षटकामध्ये आणि एक गडी बाद करण्यास यश संपादन करतोय। दोन षटका समाप्तीनंतर धावा लागतात धावफळगर्दी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या, त्या म्हणजेच 2 गडी बाद 20 धावा। 40+ बालकोम 40+ कर्णधार एक मिनिट कैलास भैर यांना विशेष सूचना आणि प्लीज स्पेड आउट व्हा, प्लीज स्पेड आउट व्हा, जास्त चर्चा नको मैदानावर, सामना कुठल्याही परिस्थितीत असो वेळेचं भान ठेवा। कैलास भैर आपली व्यवस्थापक नाना इथे आपली वाट बघत आहेत, उद्याच्या सामन्याचं डिस्कस करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे, कोणाला बसवायचं, कोणाला घ्यायचं का कोणाला काढायचं, प्लीज जरा चर्चा करायची आहे, टीम मीटिंग व्हायची आहे, कॅबिनेटची मोठी मीटिंग आहे, राज्य सरकारचा नवीन निर्णय येणार आहे बाहेर। आपण वेळ जास्त घेताय, पंचांचा वारंवार आमच्याकडे लक्ष येत आहे की वेळ आपण जास्त घेताय, दोन षटक पूर्ण करण्यासाठी आपण 12 मिनिटांचा अवधी घेतला आहे, जरा फास्ट करायचं आहे। दरम्यान यावेळेस इजाज गोलंदाजी मार्क वरती, तर सामना करतोय शैलेश। 18 चेंडू 38 धावा, यावेळेस उंच मारण्याचा चेंडू बघायचा, झेल होईल का डीप मिड विकेट मध्ये चेंडू, यावेळेस झेल टिपतोय हनीफ, झेल टिपतोय आणि तिसरा मोहरा बाद होतोय शैलेश यांच्या रूपाने अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा 20 या धावसंख्येवर। आता मात्र चित्र बदलतंय या सामन्याचं, 17 चेंडू आणि 38 धावा खूप मोठं टार्गेट आहे, मात्र यावेळेस फलंदाजीसाठी आलाय कोण, बुम बुम सुभाष, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता तोच, यावेळेस पाहूया आपल्या संघाला तारण्याचं काम करेल का। यावेळेस सुभाषाच्या खांद्यावरती संपूर्ण दारुणदार असणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची, मात्र 17 चेंडू 38 धावा,
17 चेंडू 38 धावा यावेळेस इजाज आल्या आल्याच पहिल्याच चेंडूवरती सलामीचा 3 नंबरचा आलेला फलंदाज शैलेश या फलंदाजाला डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय. दरम्यान इजाज दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस अप्रतिम फटका, डोळ्याचा पाडवा फेडणारा फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण वसीम याच्या मार्फत 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र फलंदाज तयारीत नव्हता. दरम्यान 2 धावेने धावसंख्या पोहोचली म्हणजे 22 या धावसंख्येवरती. सुरेखा फलंदाजी यावेळेस सुभाष यांच्या मार्फत, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. मात्र यावेळेस अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची त्यांच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. 16 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी. यावेळेस अप्रतिम फटका, मिडल आणि मिडलच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो, बिग बिग षटकार. आमचे परममित्र जया यांचं इथे आगमन झालंय, हार्दिक हार्दिक स्वागत जया. तर दरम्यान यावेळेस बुम बुम सुभाष आपली ओळख पटवून देत असताना, तर 6 धावेने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होते 28 धावा. धाव फलकावरती लागतायत 28 धावा. यावेळेस सुभाष रंगात येतोय, एक आक्रमक रूप धारण करतोय. दरम्यान 15 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस सुद्धा चेंडू भिरकावून दिला, यावेळेस काव करून चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिग षटकार. दरम्यान या 6 धावेने वेग आणि धावसंख्या वाढवण्याचं काम करतोय सुभाष. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळतात, 2 बिग षटकार पाहायला मिळतात. का या फलंदाजाला बुम बुम सुभाष म्हणून संबोधलं जातं, त्याच एक जिवंत उदाहरण देत असताना, ज्यावेळेस संघ डगमगत असताना त्या संघाला ताणण्याचं काम करतो यावेळेस सुभाष. षटकाराची हॅट्रिक साध्य करेल का यावेळेस अगोदर चेंडू षटम पूल, बघायचंय सक्सेसफुल होईल का. आणि यावेळेस नक्कीच बघायचंय, व्हॅलेंटियर्स असणार आहेत तिथे, व्हॅलेंटियर्स लक्ष व्यवस्थित आहे, आमचे व्हॅलेंटियर्स आहेत, पंच नक्कीच निर्णय देतील. तर नक्कीच कोणी बोलायचं नाहीये, इथे आमचे व्हॅलेंटियर्स आहेत. नक्कीच षटकाराचा इशारा येतो, हॅट्रिक साध्य करतोय यावेळेस बुम बुम सुभाष. सुरेख फलंदाजी करत असताना तर या 6 धावेने धावसंख्या पोहोचते 40 या धावसंख्येवरती. काय होता सामना, 17 चेंडूंमध्ये 38 धावांचं आव्हान होतं. ज्यावेळेस सुभाष आला, सुभाषने पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूंवरती 3 मोठे प्रहार पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी, 40 धावा झाले धाफल करती, अजूनही 18 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 18 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित बॅटच्या चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये यावेळेस सुभाष. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण करतायत, तर षटक समाप्त होतं क्रमांक 3. 3 षटकाच्या अभावी धावा लागतात धाफल करती, म्हणजेच 41 धावा. मैदानात जे दर्शक आतमध्ये आहेत, सीमारेषेच्या आतमध्ये, त्यांनी कृपया रेलिंगच्या बाहेरून फिरावं. हो पाणी चालली आहे, ओके ओके, टेहळणी चालली आहे. उद्या 40+ काय करायचं, कोणाला कुठे उभं करायचं, प्लॅनिंग आहे वाटतं. नगरसेवक भूषण मोहरी स्वतः आहेत. तर नक्कीच ठाणे महानगरपालिकेची जे यंग अँड डॅशिंग नगरसेवक सन्माननीय श्री भूषणजी भुईर,
थोडी मैदानाची पाहणी करत असताना नक्कीच या मैदानाला घडवण्यासाठी भूषण भोईर यांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र भोईर सामन्याकडे यावेळी समीर गोलंदाजी मार्गवरती थोडस चेंज ऑफ पेस करतोय. गोलंदाजी मार्क मध्ये समीर चेंडू वळवण्याची किमया आहे या गोलंदाजांमध्ये. बोट फिरडतोय चेंडूवरती. दरम्यान निर्धा छोटी सांगत होते 11 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. 11 चेंडू 17 धावा. दरम्यान समीर टू सुभाष. यावेळी सुरेख चेंडू असं वाटत होतं फलंदाजाला की हा फुलटच चेंडू येईल की काय. मात्र थोडस गती परिवर्तन पुन्हा एकदा केलं गोलंदाज समीर याने आणि यॉर्कर पदीचा चेंडू होता. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता सुभाषाचा. मात्र पुन्हा एकदा निर्धा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धा हातवतोय यावेळेस गोलंदाज समीर. मात्र 10 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी हवे असणारे 10 चेंडू 17 धावा. काय कलाटणी आणून दिले या सामन्याला सुभाषने. मात्र मी कौतुक करेन यावेळेस सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूला फक्त लेकड करण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी समीर याचं कौतुक करायला हवं. जो फलंदाज आक्रमक ठरला होता ज्या फलंदाजाने इजाज सारख्या गोलंदाजावरती मोठा प्रहार केला होता षटकारांची हॅट्रिक साध्य केली होती अशा फलंदाजाला धावांवरती अंकुश लावण्याचं काम यावेळेस गोलंदाज समीर फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम करतोय. दरम्यान पुन्हा एकदा समीर सामना करतोय अजित. यावेळेस सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी. जितका कौतुक करावं तितका कमी. लेग स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ स्टंपच्या वर. सुरेख गोलंदाजी काय टर्न करतोय. ह्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे चेंडूला फिरवण्याची. आपल्या बोटांची जादू दाखवताना यावेळेस समीर 4 चेंडू हातळतोय. फक्त एकच धाव खर्च करतोय. 8 चेंडू 16 धावा. यावेळेस सुद्धा उंच मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. मात्र थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. विकेट किपर बंटी यांच्याकडून नक्कीच ही धाव व्हायला नव्हती हवी नव्हती कारण की एक एक धाव महत्वाची असते. तर एक चिकी सिंगल घेऊन धाव संख्या पुढे सरकवतोय. धाव संख्या पोचते ते म्हणजे 43 धावा. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. काय करेल या चेंडूवरती समीर. काय करेल या चेंडूवरती सुभाष. यावेळेस शटन पुल बघायचाय. झेल आहे लॉंग ऑन रिझम मध्ये आणि झेल टुकतोय मुदस्सीर. काय घडतंय यावेळेस. मात्र सुभाषाची खेळी संपुष्टात. खुश खबर. 40+ मास्टर बायकुमचे आजी करंदा आणि माजी करंदा होणारे करंदा एकत्र आता व्यासपीठावर येणार आहेत. मोठी कॅबिनेटची मीटिंग आहे नानां बरोबर. आता स्टेजवर एक मिनिट ढकलत आहे. जा बाबा तू. अब चाहिए गोलंदाजी केले समीरने याचं कौतुक करायला हवं. समीर याचं जलबेज मुंब्रा संघाचा 34 षटक हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केला आणि जो फलंदाज मात्र अजित थोडस निराश करतोय आपल्या पाठीराख्यांना. 7 चेंडूंचा सामना केला फक्त 5 धावा जमा केल्या धाव फलकावरती.
दरम्यान यावेळेस एक रंगतदार सामना शेवटच्या चेंडूपर्यंत मी म्हणालो होतो शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार त्याचंच इथे प्रत्यक्षित पाहायला मिळतंय. चार चेंडू आणि सात धावा, तीन चेंडू आणि अकरा धावा, चुकी दुरुस्ती, तीन चेंडू अकरा धावा. यावेळेस बंटी एक सुरेख गोलंदाजी करत असताना तीन चेंडू अकरा धावा. यावेळेस यतीश सामना करतोय. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू जे सांगत आहोत. यावेळेस बंटी याच्याकडून खूप वर्षाचा अनुभव असलेला बंटी यावेळेस हवी ठरतोय. फलंदाजावरती धावांवरती अंकुश लावण्याचं काम करतोय यावेळेस बंटी. दोन चेंडू अकरा धावा, दोन चेंडू अकरा धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. काय होता सामना, ज्यावेळेस 17 चेंडू आणि 38 धावा हव्या होत्या त्यावेळेस तुफानी खेळी केली सुभाषाने मात्र 12 चेंडू. यावेळेस सुद्धा ऑस्ट्रेलियाचा थोडासा बाहेर अडकला चेंडू, निर्धाव चेंडू जे सांगत आहोत सुरेख गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी यावेळेस बंटी याच. एक चेंडू अकरा धावा, जवळजवळ औपचारिकता ओढलेल्या या सामन्यामध्ये ज्यावेळेस बुमबुम सुभाष फलंदाजी करत होता त्यावेळेस असं वाटत होतं ठाकूरपाडा सहजरित्या सामना जिंकेल की काय, मात्र समीर सुरेख गोलंदाजी केली.